नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण पूर्व व कल्याण पश्चिमला जोडणारा आई तिसाई देवी उडाण पूल पत्रे पूल नंतर दुसरा पर्यायी रस्ता असलेला धर्मवीर आनंद दिघे साहेब उडाण पूल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वालधुनी एफ कॅबिन रोड रस्त्याचे कॉम्प्युटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचे आज लोकार्पण करून नागरिकांसाठी खुला करण्यात आला. धर्मवीर आनंद दिघे साहेब उडाण पुलावर पडणाऱ्या खड्ड्यांवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी या पुलावर मास्टिक करण्याबाबत महानगरपालिकेस पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. त्यानुसार या पुलावर मास्टिक करण्यात आले. या रस्त्यामुळे कल्याण पूर्व पश्चिमेला येण्याजाण्यासाठी वाहन चालकांना होणाऱ्या त्रासातून सुटका होणार आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कल्याण मंडळ अध्यक्ष संजय मोरे, आमदार गणपत गायकवाड, कल्याण मंडळ अध्यक्ष संजय मोरे, प्रदेश राज्य परिषद सदस्य संदीप तांबे, महिला जिल्हा अध्यक्ष रेखा चौधरी, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय उपाध्याय, कल्याण पूर्व महिला मोर्चा अध्यक्षा प्रिया जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष सत्येंद्र दुबे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष नितीन शिंदे, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष प्रवीण तिवारी, माजी परिवहन सभापती सुभाष मस्के, लक्ष्मण आंबोकर, रवी हराळे, अर्चना नागपुरे, तसेच भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या ठिकाणी आज काही सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी इथं उद्घाटन केलं. आपण जर बघितलं तर त्या लोकांनी 4 कोटीचा बॅनर लावलेला आहे. कोणाला समजत नाही किती कोटीचं काम होतं. 4 कोटी 35 लाखाचं काम होतं आणि ही जवळजवळ 5 कामं 2018-19 सालामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं काम आहे. आणि त्याचे ह्या निधी महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे मागच्या 1.5 ते 2 वर्ष लोकांना ह्याचा उपभोग घेता आला नाही. खरं तर आपण जर बघितलं तर उल्हासनगरमध्ये उल्हासनगर आणि कल्याणच्या हद्दीवरती जो आशेरा मानेरा रस्ता आहे त्या रस्त्याची चालण झालेली आहे. रस्ता एकदम खराब झालेला आहे. पण तोसुद्धा निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला होता आणि तोसुद्धा निधी या लोकांनी वापरला नाही आणि ह्या नवीन सरकारने हा निधी रद्द केलेला आहे. आपण जर बघितलं तर या टायमाला ज्या निवडणुका आल्याच्या नंतर बोंबळतात का देवेंद्र फडणवीस साहेबांनी 6000 कोटीची घोषणा केली होती. पण ह्यांना जे 400-500 कोटी रुपये दिले तेच नीट वापरता आले नाही. तर 6000 कोटी या लोकांनी कसे वापरले असते. ह्या लोकांनी हा निधी वापरलेला नाही. आज बरीचशी कामं ह्याच्यामधली 5 कामं जी होती त्यावेळेची आणि ही 5 कामं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस सरकारने हा निधी दिलेला होता. पण कोणाच्याही बापाला आपलं बाप बघायचं आणि तिथं जाऊन नारळ फोडायचं. यांनी जर ह्यांचा निधी आहे तर यांनी दाखवायचं यांचा खरोखर बाप तोच आहे का, निधी यांनीच यांचाच आहे का निधी. या पद्धतीने लोकांची दिशाभूल ज्या नगरसेवकांनी इथं उद्घाटन केलं त्या नगरसेवकांनी लोकांच्या पायवाटासुद्धा बनवल्या नाही. तिथे आमदार निधी द्यावं लागला. ज्या अपयशी नगरसेवकांनी अशा प्रकारे हे नारळ फोडणं उद्घाटन करणं हे चुकीचं आहे. ज्यांचं काम असं त्यांनी श्रेय घेतलं पाहिजे. ज्यांनी काम केलं त्यांना श्रेय दिलं पाहिजे. आपण काम करत नाही पण दुसऱ्यांनी निधी आणलेला त्याच्यावरती जाऊन नारळ फोडायचं हे म्हणजे सर्वात चुकीचं काम आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आल्याच्या नंतर जे झोपलेले होते ते जागे झाले. खरं तर ह्या निधी आणलेला देवेंद्र फडणवीस सरकारच्या टायमाला मी निधी आणलेला होता. याचं काम भूमिपूजन आम्ही जेव्हा उद्घाटन केलं होतं तेव्हा आम्ही उद्घाटन केलं होतं. आता लोकार्पण कार्याच्या वेगळ्या यांना माहिती पडलं. आता मी येणार आहे 10 वाजेपर्यंत यांनी 9 वाजता येऊन उद्घाटन केलेलं आहे. खरं तर आपण ज्या टायमाला स्वतः काम करतो स्वतः निधी आणतो त्याचंच आपण श्रेय घेतलं पाहिजे. दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घ्यायचं काही गरज नाही. निवडणूक आली तोंडाला लोकांना कामं करून दाखवा. तुम्ही 5 वर्ष झोपलेले होते आणि 5 वर्षाच्या नंतर आज उठले. सरकार आले म्हणजे कुठेही नारळ फोडायचा नसतो. खरं तर या सरकारने शेतकऱ्यांची दिशाहीन केली आहे. त्यांना शेतकऱ्यांना बांधावरती जाऊन 25,000 हेक्टरी देऊ म्हणून सांगितलं होतं पण त्यांना 5,000 सुद्धा हेक्टरी शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. सर्व ठिकाणी अपयशी झालेलं आहे. करोनाच्या काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लोकांवरती गुन्हे दाखल केले पण महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये लोकांकडनं पैसे घेतले गेले त्या ठिकाणी कधीच ॲक्शन घेतली गेली नाही. मी पत्रव्यवहारसुद्धा केला. लोकांची तिथं फसवणूक झाली पिळवणूक झाली
ज्या ठिकाणी इंजेक्शनचे 7,000 इंजेक्शन 30,000 विकला जात होता, ज्या ठिकाणी 30,000 इंजेक्शन 60,000 विकला जात होता, अशा पद्धतीने या सरकारने गोंधळ घातल्याने लोकांचं रक्त चुसून घेतलेलं आहे, रक्त पिळलेलं आहे सरकारने या. आणि आता निवडणूक आयोगाचं दुसऱ्याच्या कामांचं श्रेय घेण्याचं काम करत आहे. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकतात 9320420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.